भारत बायोटेक आता लहान मुलांसाठी लस बनवणार आहे. भारत बायोटेकला लस चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. औषध महानियंत्रकांकडून लसीच्या वैद्यकीय चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. 2 ते 18 वयोगटासाठी लस चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. 525 स्वयंसेवकांवर लसीची चाचणी होणार आहे. भारताच्या डीसीजीआयने कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्सिन याची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकला वय वर्षे 2 ते 18 या वयोगटातल्या मुला मुलींसाठी लसीच्या चाचण्यांसाठी परवानगी दिलेली आहे. या लसीसाठी सर्व लहान मुलांना द्यायची असल्यामुळे ही भारत सरकारने सर्वांना मोफत देणं हे आवश्यक आहे.